तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता कुसुमकडे राहायला आलेल्या प्रतिमानी तिच्याकडचे एक पैजण हे कुसुमला दाखवताच कुसुमला मोठ्या सत्याचा उलगडा होताना आपण बघणार आहोत कारण त्यातील दुसऱ्या पैंजणाची जोडी ही मधुभाऊकडे असल्याचे आता कुसुमला त्या सत्याचा उलगाडा होऊन तेच पैजण दुसरे तिसरे कोणतेच नसून सायलीचे पैजण असल्याच्या आता सत्याचा कुसुमला मोठा उलगडा होताच आता सायली ही दुसरी तिसरी कोणी नसून ती प्रतिमाची मुलगी असल्याचे सत्य एकाच पैजणाने कुसुमसमोर येताना आपण बघणार आहोत त्यामध्ये आता सुभेदारांच्या घरी आलेल्या मधुभाऊंसमोर त्या पैंजनाच्या मोत्या सत्याचा उलगाडा करताच आता तेच पैंजण हे लहानपणी सापडलेल्या सायलीचेच असल्याचे आता मधुभाऊंच्या मोठ्या खुलाश्याने प्रतिमा आणि सायलीच्या सत्याचा मोठा स्फोट होताना आपण बघणार आहोत त्यामध्ये आता कुसुम आणि प्रतिमाची भेट होऊन आता कुसुमने सुद्धा प्रतिमाला तिच्या घरी राहायला आणलेली असते कुसुम आणि प्रतिमाची मैत्री होऊन आता दोघीही एकमेकांच्या विचाराने या कुसुमच्या घरी राहत असतात तर प्रतिमा ही कुसुमच्या घरी दिवाळीसाठी फराळ तयार करून ते मार्केटमध्ये विकत असते त्यानंतर आता कुसुम आणि प्रतिमा एकमेकांच्या सर्व गोष्टी एकमेकांना शेअर करत असतात इकडे आता प्रतिमाला घरदार नसल्यामुळे ती मंदिरात राहत असल्याचे कुसुमला समजलेले असते पण प्रतिमाने कुसुमला तिचे नाव हे कविताताही सांगितलेले असते त्याच वेळेस आता इकडे प्रतिमाने दिवाळीसाठी बनवलेला फराळ मार्केटमधून तन्वी ही घेऊन जाते आणि तोच फराळ हा आजीकडे तन्वीने दिलेला असतो तर इकडे आता सायलीने बनवलेला फराळसुद्धा सेम टू सेम असल्याचे आता पूर्णाजी समोर आलेले असते एकच चव एकच रंग आणि एकच कलरमुळे कोणता पदार्थ कुणाचा आहे पूर्ण आजीला सुद्धा ओळखता आले नसते त्यामुळे दोन्ही ही पदार्थ एकाच वेळेस त्यांचा दैव दैवीला नैवेद्य गेलेला असतो त्याच वेळेस प्रतिमा सुद्धा सुभेदारांच्या घरासमोर येऊन प्रतिमाच्या पिशवीतील वीस वर्षापूर्वीचे सोन्याचे नाणी हे सायलीने काढलेल्या रांगोळीवर पडलेले असते आणि त्याच वेळेस प्रतिमा तेथून निघून जाताच दरवाजा उघडून सायलीला ते दा नाणे मिळालेले असते आणि सायली ते नाणे आजीला देते तेव्हा आजी लगेचच ते नाणे वळखते आणि प्रतिमा आपल्या घरी आली होती आणि ती ही आपल्या घरी नाणी ठेवून गेल्याचे आता पूर्णाथीसमोरसुद्धा सत्याचा उलगाडा झालेला असतो तेव्हा आता सायलीने आजीची समजूत घालून ते नाणे सायलीने आई समोर ठेवण्यासाठी पूर्ण आजीची समजूत घालून घेतलेली असते सायली म्हणते की नक्कीच तुमच्या मनातील इच्छा दिवी आई पूर्ण करील आणि तुमची मुलगी प्रतिमा प्रतिमाहत्या नक्की तुम्हाला भेटेल तेव्हा सायलीचे ते बोलणे ऐकून पूर्ण आजीच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलेले असते तर आता इकडे दिवाळीमध्ये सायलीने मधुभाऊला भेटण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे इकडे अर्जुननी सर्व व्यवस्था करून आता दोन दिवस मधुभाऊला बाहेर येण्याची परवानगी मिळवलेली असते आणि आता लगेचच त्यानुसार चैतन्य हा मधुभाऊला घेऊन सुभेदारांच्या घराच्या दरवाज्यासमोर आलेला असतो दरवाजा उघडून लगेचच आश्रमातील दोन मुले ही सायलीकडे धाव घेतात तेव्हा आश्रमातील मुले आपल्याला भेटायला आली ही बघून सायलीला मोठा आनंद होतो त्याचबरोबर पाठीमागून साऊ अशी हाक मारतात सायली ही मधुभाऊकडे बघते मधुभाऊ दिसताच पळतच सायली ही मधुभाऊकडे धाव घेते आणि प्रेमाने मधुभाऊला मिठी मारते तेव्हा आता खऱ्या अर्थाने मधुभाऊला कोर्टामधून सोडून आपल्या घरी दिवाळी साजरी करायला आणली आणि आपल्यासमोर मधुभाऊ आहे हे लक्षात येताच आता सायली ला खूप आनंद झालेला असतो आणि प्रेमाने सायली अर्जुन समोर येऊन अर्जुनला सायली हात जोडत म्हणते की खरंच सर तुम्ही माझ्यासाठी हे असे काही केले आहे की त्याचे उपकार मी कधीही विसरणार नाही तेव्हा ते अर्जुन आर्जु... ऐकून अर्जुनला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो आता हळूहळू कुसुम आणि प्रतिमा मैत्री वाढत जात असते आणि कुसुम प्रतिमा एकमेकींना दोघींनाही त्यांचे सर्व काही सांगत असतात त्यानंतर आता कुसुम प्रतिमाला विचारते की कविता ताई तुमच्या घरातील दुसरी तुम्हाला कोणती माणसं नाहीत का तुम्हाला मुलं बाळसुद्धा नाहीत का तेव्हा लगेचच प्रीत पर प्रतिमा विचार करत कुसुमला खुणवते की मला एक मुलगी होती पण माझा अपघात झाला आणि त्यामध्ये ती मुलगी माझ्यापासून वेगळी झाली तर आता लगेचच खुनेने प्रतिमा ताई कुसुमला हे सर्व सांगत असते आणि तिचे त्याच वेळेस सर्व माणसे तिच्यापासून हिरावून घेतल्याचे खुनाहूनच प्रतिमा ही कुसुमला सांगते तेव्हा कुसुम प्रतिमाला सांगते की मग तुम्ही तुमच्या माणसांना शोधण्याचा किंवा ओळखण्याचा प्रयत्न नाही केला का तेव्हा प्रतिमा म्हणते की नाही मला माझे माणसे मिळालेच नाही फक्त आता प्रतिमाकडे सायलीच्या काही वस्तू असतात त्यातील एक बैंजनसुद्धा प्रतिमाकडे असते आणि लगेचच प्रतिमाला ते आठवून प्रतिमा ते पैंजण कुसुमला दाखवते आणि म्हणते की हे बघ लहानपणीचे माझ्या मुलीचे पैंजण ज्यावेळेस आमचा अपघात झाला त्यावेळेस एक पैंजण हे मला अपघाताच्या ठिकाणी सापडले आणि दुसरे पैंजण माझ्या मुलीच्या पायात आहे जेव्हा ते पैंजण आता मला सापडेल तेव्हा तीच माझी मुलगी असल्याचे प्रतिमाने कुसुमला सांगितलेले असते तेव्हा कुसुम ते पैंजण आपल्या हातात घेते आणि बारकाईने ते बघू लागते तेव्हा कुसुमने आता सायलीचे ते पैंजण मधुभाऊकडे बघितले असते आणि लगेचच त्या पैंजण आणि कुसुमला मोठ्या सत्याचा खुलासा होतो कुसुम मनाशी विचार करत म्हणते की अरे बापरे हे पैजण तर सायलीचे आहे कारण याची दुसरी जोडी तर मधुभाऊकडे आहे तेव्हा आता लगेच कुसुमला मोठ्या सत्याचा उलगाडा होऊन कुसुम ही सायलीला फोन करते तर कुसुम सायलीला म्हणते की अगं सायली कुठे आणि सायली म्हणते की मी दिवाळीला मजेत आहे आणि कुसुमताई तुला माहीत आहे का अर्जुन सरांनी दोन दिवस मधुभाऊंना माझ्यासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी कोर्टातून बाहेर आणली आश्रमातील मुलं ही आमच्या घरी आलेली आहे आणि आता आम्ही मुले आणि मधुभाऊ हे सर्वजण माझ्या घरीच असून आम्ही आता दिवाळीचा आनंद घेत आहोत तेव्हा आता कुसुमला सुद्धा मोठा आनंद झालेला असतो आणि चिडक्या बिब्यांनी खरंच एक मोठे काम केल्याच्या त्या कुसुमला समजते कुसुम म्हणते की खरंच सायली तुझ्या त्या चिडक्या बिब्बाने मधुभाऊला तुझी भेट घालून खूपच चांगले काम केले आहे तर आता इकडे सायली खूप खुश झालेली असते तर कुसुम म्हणते की सायली पण मला तुझ्याशी एक महत्त्वाचं बोलायचं आहे तर सायली म्हणते की बोल ना कुसुमताई तेव्हा कुसुम म्हणते की अगं सायली तुझे दुसरे जे पैंजण हरवले आहे ना आणि पहिले पैंजण तुझे मधुभाऊकडे आहे सायली म्हणते बरोबर तर कुसुम म्हणते की अगं माझ्याकडे जी बाई आली आहे ना कविता ताई तिने तिची मुलगी वीस वर्षापूर्वी हरवलेली आहे आणि वीस वर्षापूर्वीचे तिच्या मुलीचे ते पैजण फक्त तिच्याकडे आहे आज तिने मला ते दाखवले आणि ते पैंजणाची दुसरी जोडी आपल्या मधुभाऊकडे आहे तेव्हा मी ते पैंजण बघताच ओळखले आणि हे पैंजण दुसरे तिसरे कोणतेच नसून मधुभाऊकडच्या पंज पैजनामधलेच असल्याचे आता कुसुम सायलीला उलगडा करते तेव्हा ते ऐकून आता सायलीला मोठा धक्का बसतो च सायली ही फोन ठेवत मधुभाऊंकडे येते आणि मधुभाऊंना ते पैंजणाची विचारपूस करते तेव्हा मधुभाऊ म्हणतात की हो सायली वीस वर्षापूर्वी एकच पैंजन तुझ्या पायात होते आणि तेच ते पैंजनानिशी तू मला मिळाली होती आणि तेही पैंजण माझ्याकडे आहे तेव्हा सायली मधुभाऊला म्हणते की मधुभाऊ ते पैंजण तुम्ही मला द्या ना मी तुम्हाला परत करेल तर मधुभाऊ म्हणतात की ठीक आहे तर आता मधुभाऊकडून सायली ते पैंजण घेऊन आता सायली ही अखेर कुसुमच्या घरी जाय जाणार आहे आणि आता ते कुसुमच्या घरी गेल्यानंतर त्या पैंजनाने सायलीला प्रतिमा हीच आपली मुलगी असल्याचे सत्य समोर येऊन सायली आता प्रतिमाला कशी ओळखते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब